नमस्कार खबरे जरा अटके या मराठी युट्यूब वर आपल्या सर्वांचं स्वागत आहे आत्ताची बातमी आहे या देशात दोनशे सत्तर रुपये किलो विकतोय कांदा कोणत्या देशामध्ये दे विकतोय दोनशे सत्तर रुपये किलो कांदा काय बातम्या या व्हिडिओमध्ये आपण जाणून घेऊ त्यापूर्वी आपण चॅनलवर जर नवीन असाल तर चॅनलला सबस्क्राईब करा आणि त्यानंतर येणाऱ्या बेल बेलायकनवर क्लिक करा जेणेकरून मी तयार केलेले नवीन नवीन व्हिडिओ आपल्याला सर्वात आधी पाहायला मिळतील भारतातील कांद्यांनी उंची गाठल्यानंतर याचा परिणाम इतर देशांमध्ये पाहायला मिळाला आहे सध्या बांगलादेशमध्ये कांद्याची किंमत नऊ टक्क्याने वाढली आहे बांगलादेश कांदा महागड्या दरात आयात करावा लागत आहे बांगलादेशात कांद्याने आकाशाची उंची गाठली आहे कधी तीस रुपये किलो विकला जाणारा कांदा आज दोनशे सत्तर रुपये किलोने विकला जात आहे बांगलादेश सरकारला कांदा विमान मार्गाने आयात करावा लागत आहे वाढत्या महागाईमुळे सामान्याच्या ताटातून कांदा गायब झाला आहे विमानाने कांदा आयात केला जात आहे यामुळे कांद्याच्या दरात वाढ झाली आहे बांगलादेशातील नागरिकांच्या किचन मधून कांदा हद्दपार झाला सामान्यकडून याला विरोध दर्शवला जात आहे बांगलादेशमध्ये वाढत्या कांद्याच्या दराला भारत देखील जबाबदार आहे भारतात कांद्याचे दर वाढल्यानंतर सप्टेंबर महिन्यापासून कांदा निर्यात करणं बंद केलं आहे अवकाळी पाऊस महापौरमुळे कांद्याच्या शेतीचं प्रचंड नुकसान झालं आहे ज्यामुळे कांद्याच्या उत्पादनात मोठ्या प्रमाणात घट झाली आहे त्यामुळे भारतातही कांद्याच्या दरात वाढ झाली असून त्याच्या तुलनेत बांगलादेशमध्ये दर चांगलेच वाढले आहेत बांगलादेशात सरकारी संस्थान ट्रेडिंग कॉर्पोरेशन ऑफ बांगलादेशने पंचेचाळीस रुपये प्रति किलोने कांदा विकायला सुरुवात केली आहे मात्र सबसिडीतून कांदा मात्र सबसिडीतून कांदा खरेदीसाठी नागरिकांना तासन तास रांगेत उभं राहावं लागत आहे वाढलेल्या दरामुळे हॉटेल मालकांनी आणि स्नॅक्स दुकानदारांनी कांद्याचा वापर अतिशय कमी केलेला आहे तर धन्यवाद मित्रांनो आपण माझा व्हिडिओ शेवटपर्यंत पाहिल्याबद्दल व्हिडिओ आवडल्यास व्हिडिओला लाईक जरूर करा कारण आपलं एक लाईक हेच आमच्या मेहनतीचं फळ असतं व्हिडिओला लाईक करा आणि व्हिडिओ व्हॉट्सअपद्वारे आपल्या मित्रांना शेअर करा